मी डॉक्टर अहमद गांधी कार्गी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे पहाटेच्या वेळी गरम पाण्याची बकेट घेऊन जात असताना बकेट निसटून झोपलेल्या पतीच्या अंगावर पाणी पडलं. यात पतीचा सर्वांग भाजून कातडी निघाली. ही घटना बीबी दारफळ तालुका उत्तर सोलापूर येथे मंगळवारी पहाटे 4:30 सुमारास घडली आहे. मुकुल विठ्ठल गुंड असं भाजलेल्या तरुणाचं नाव आहे. यातील जखमी हे मंगळवारी राहत्या घरी झोपलेले होते. पत्नी मिताली दसरा सणाच्या निमित्तानं लवकर पहाटे 4:30 सुमाराला उठल्या होत्या. आंघोळीसाठी गरम पाण्याची बकेट घेऊन त्या जात असताना अचानक बकेट निसटल्यानं गरम पाणी पतीच्या अंगावर पडलं. यामुळे मुकुल यांच्या पाठीला दोन्ही पाय व हाताची कातडी निघून जखम झाली आहे. तातडीनं भाऊ विकास गुंड याने 5:05 सुमारास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.